म्हणून मी हे ठरवलंय की हा कार्यक्रम घ्यायचा आणि रात्री दारू नाही तर मसाला दूध लोकांनी पिलं पाहिजे आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे हा कार्यक्रम मी घेतोय. खरं तर 2015 साली जेव्हा मेटे साहेबांनी संकल्पना मांडली मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं. मला ते म्हणाले की व्यसनमुक्तीची मोठी रॅली आणि एक मोठा कार्यक्रम मला करायचा आहे, कारण 31 डिसेंबर अलीकडच्या काळामध्ये साजरा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर व्यसन याची पार्टी केली जाते आणि युवा पिढीवर त्याचा एक विपरीत परिणाम होतोय. दारू पिऊन लोक भांडणं करतात, दारू पिऊन ऍक्सिडेंट होतात, चरस गांजा ओढण्याचा प्रयत्न लोक करतात आणि म्हणून अशा सगळ्या लोकांना व्यसनापासून दूर आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी हे ठरवलंय की हा कार्यक्रम घ्यायचा आणि रात्री दारू नाही तर मसाला दूध लोकांनी पिलं पाहिजे आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे हा कार्यक्रम मी घेतोय. मी त्यांना सांगितलं खूप चांगली संकल्पना आहे आणि ही जी सुरुवात तुम्ही करताय निश्चित हळूहळू महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपर्यंत देखील हा उपक्रम पोहोचेल. त्यानंतर ते मला असं म्हणाले की याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे. त्यावेळी मी दुसरा कार्यक्रम घेतला होता आणि म्हणून मी त्यांना गमतीने असं म्हणालो की व्यसनमुक्तीच्या रॅलीमध्ये येऊन मी काय करू, मी तर व्यसनमुक्तच आहे, मला कुठलंच व्यसन नाही आहे. ते मला म्हणाले म्हणून तर लोकांना दाखवायचं आहे की व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी बोलवतोय. दुर्दैवाने मी त्यावर्षी आलो नाही आणि त्याच्यानंतर एक वर्षी यायचं ठरलं होतं पण काही कारणाने त्यावेळी ते रद्द झालं. आज दुर्दैवाने या कार्यक्रमाला येतोय त्यावेळी मेटे साहेब आमच्यामध्ये नाही आहेत, पण वहिनी मला ज्यावेळेस भेटायला आल्या आणि हा कार्यक्रम मी पुढे नेणार आहे असं त्यांनी सांगितलं, मला मनापासून आनंद झाला. त्या मला म्हणाल्या की तुम्ही आलात तर चांगलं होईल पण तुमच्या काही अडचणी असतील तर आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आलेत, बावनकुळे साहेब आलेत, तरी आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. मी त्यावेळी त्यांना सांगितलं की मेटे साहेब असताना येऊ शकलो नाही पण आता मेटे साहेबांची ही सगळी परंपरा तुम्ही पुढे नेत आहात, त्यामुळे काही झालं तरी या कार्यक्रमाला मी स्वतः येईन आणि म्हणून आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये मी आलो.